बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरजू। हैप्पी बर्थडे टू यू, पापा हैप्पी बर्थडे टू यू, पापा हैप्पी बर्थडे टू यू, आहो हैप्पी बर्थडे टू यू। अरे मिहाय कोले कोले लागले नमच के नारे, आजा रे आजा चंदा के जब तक तू ना आएगा। तुम्ही मजेत ना? तर बघा, तुम्ही विचार करत असणार आपले व्लॉग्स येत नाही। लास्ट शेवटचा विसर्जनचा व्लॉग अपलोड झालेला आहे आणि त्याला मी 2-3 दिवस लावले ना अपलोड करायला, कारण की ना थोडा घरातला पण बसाना खूप जास्त होता, हे करायला भेटत नव्हता, काम वगैरे आवरायला, तर मग मी तो व्लॉग जरा असा उशिरा टाकला। म्हणजेच तुम्ही बघितला असेल आता आपला व्लॉग तो विसर्जनचा। तर बघा, आज आहे कोजागिरी, तर सकाळपासून पण नाही ब्लॉगला सुरुवात केली, डायरेक्ट रात्रीच करते लेट, खूप जास्त उशिरा, कारण की आज कोजागिरी बोलला तर आपली पुरी तर पाहिजे, श्रीखंड पुरी, तर थोडीशी पाया पडायला करते। आम्ही कोजागिरी आईच्या इथे करायचो, पण आता आमची 10वीचं वर्ष आहे, तर विचार केला की आपण असंच घरामध्ये टाकूया, कारण की बघा आमची आहे ना आता 10वी मेन सगळे एक्झाम चालवल्या त्याच्या, आणि सगळ्यांनी ट्युशन आहे ना त्याचा, सकाळी 5 वाजता गेलेला आहे, सकाळी 5 वाजता आहे, पण कसं काय करायचं, ट्युशन सकाळी 5 वाजता गेलाय, आणि बघा स्कूल त्याच्या 8 ची असते, म्हणजे तो 5 वाजता ट्युशनला जाईल, तिथून येईल 7:30 नंतर, 7:30 ट्युशन, 7:30 वाजता घरी येईल, लगेच तिथून डायरेक्ट स्कूलमध्ये जाईल, तर झोपायला बिलकुल टाइम नाही, तर याच करता आता आहे ना या वर्षी आम्ही कुठे जाणार नाही बाहेर, म्हणजे कोजागिरी करायला घरातच करू साधी छोटीशी। तर पुरी पण मी आता इथेच दाखवेन गॅलरीमध्ये, आता टीव्ही सुरू पडणे जाणार रात्री, म्हणजे आमच्या लवकर झोपतो आता, तर मी हे बघा हे ना हे दुपारीच लावून ठेवलेले आपले मस्त लालबागची तयारी, कारण की आज कोजागिरी आहे तर काहीतरी खायला पाहिजेच ना कोजागिरीसाठी स्पेशल। आणि आता आहे ना ही पुरीची पण तयारी करेल लगेच, पहिले हे सोडते मी अंशूला माझ्या खायला देते पटकन, आणि काय खाल्ला नाही आज ना, अंशूने आज काय चांगला खाल्ला, तर त्याला आता वाजता मी लॉलीपॉप बनवते बघा, म्हणजे लावून दुपारी आम्ही तयारी केलेली, दुपारी तयारी केलेली लॉलीपॉपची, आता फक्त आपल्याला सोडायचे तेलावर। चला आज आम्ही घरातल्या घरातच करू कोजागिरी, माझ्या अंशूला पिलूला 10वीचं वर्ष आहे म्हणून आम्ही जरा या वर्षी जरा कमीच केलं ना, नाहीतर आता कुठेतरी गेलो असतो आम्ही बाहेर, नक्कीच गेलो असतो कोजागिरीला, आणि यावर्षी विचार केला जाऊ द्या, घरी तरी गेलो असतो कुठेतरी ना, मम्मीच्या तरी गेलो असतो कुठेतरी, त्यांना येत ना हे आवडतात पंखा अंशीला चिकनचे पीस, तर जास्त ते चालल्यात ना, आणि काय सेम पंखा नेतो, हां घ्या लॉलीपॉप, तर आता मस्त बघा आज छोटस ब्लॉग करूया आपल्या नाईटचा ब्लॉग, आणि इथून चंद्र दिसत नाही पण थोडासा दिसला तर दाखवेन मी, कारण की आमची गॅलरी इथं आणि वरती टेरेसवर आम्ही नाही जात रात्री कधी ना, रात्री नाही आम्ही जात, कारण की आमची एकटा असते झोपतो आमची लवकर, मग आम्ही जात नाही, तर आता घरातल्या घरातच करू, आणि दूध तर दाखवू आम्ही, म्हणजे दूध पुरी आणि श्रीखंड वगैरे सर्व दाखवू आम्ही, पण थोडासा ब्लॉग करू आता। चला इकडे बघा मस्त छान असे सुटसुटीत होता बघा लागतो आपले, तुम्हाला याची रेसिपी कोणाला बघायला आवडेल त्यांनी कमेंट करा, आपली झालेली आहे मला वाटते शॉर्ट्स वगैरे बघा, जर तुम्हाला आवडेल तर कमेंट करा, इथले बघा आपले लॉलीपॉप मस्त होतात छान होतात, चिकट वगैरे नाही मस्त, रेस्टॉरंट सारखे लॉलीपॉप बघा, हे माझे आणि अंशीचे फेवरेट पीस आहेत, जरा फास्टवर पडले आणि जलतात ते, मग जरा स्लो मिडियम गॅसवरती आतमध्ये चांगलं शिजला पाहिजे ना चिकन, तर आपण ते जरा फ्लेम लो करूया, आता हे तर होतच राहतील, चला आता मस्त आपले छान असे लॉलीपॉप झालेले आहेत आपण काढूया, हे बघा एकदम खूप खूप झालं बघा,
सगळे जण व्यवस्थित तयार लागतात. हो उडी मार, लाल बाबने उडी मारली बघा. जमत नाही एवढं उचलायला, पण उचल बघा. मग ते चाट मसाला याच्यावर टाकायचा आणि ते खाऊ शकतो बघा. कसं वाटलं लॉलीपॉप? खूप जास्त गरम आहे. मस्त छान असे लाल मोठी डिश रेडी आहे. आपल्याकडे बाकीचे होत आहे परत. तर आता मस्त आपण याच्यावरती काय टाकूया, शेजवान बघा. मस्त एक डिश, एक प्लेट रेडी झालेली आहे. इकडे बघा, ह्याच्यावरती मस्त लगेच गरम आहेत लॉलीपॉप. तर मस्त चाट मसाला टाकून घ्यायचा. चाट मसाला आज आणखी टेस्ट वाढतो मस्त ना. चाट मसाला आणि शेजवान करून. तर आपली इकडे डिश आहे रेडी. तर तुम्हाला कशी वाटली आपली लॉलीपॉपची डिश? रेसिपी तर नाही, पण अशीच दाखवली तुम्हाला मी कशी वाटली. तर आता मी खाते मस्त. हो का ना बिंदास? मस्त कुरकुर एकदम. मस्त आलं कुरकुर एकदम. त्याला खाऊ द्या कामा, त्याला दिले मी. त्याला लवकर झोपायचं आहे. आम्ही एक घेतलं टेस्ट करायला. त्यांच्या कसं म्हणजे आमच्या लवकर झोपायचं आहे. मेन ते इम्पॉर्टंट आहे. त्याची झोप पूर्ण झाली पाहिजे. तर खाऊन लगेच झोपेल, पण जेवणार पण नाही बघते. बर्थडे आहे पण माझा बर्थडे नाही. तर बघा, सगळ्यात पहिला तर मी विसरली ओचा बर्थडे आहे. कारण की ओचा तुम्हाला विसरली, ओ सारखं काय बोलत नाही करायचं नाही करायचं. माझी लोक तुम्ही निघून जाते मग बर्थडे. मग कशी पण बोलली बर्थडे आवडत नाही. नाही छोटासा करू आपण असं साधा. ओला आवडत नाही, पण मी करेन छोटासा. तुझा करेन ना मी थांबतो. मला माझा बर्थडे नव्हता. नो नो नाही निवड. ओचा बर्थडे आहे. सगळं पहिले ओला वाजू सुद्धा खूप खूप सारे शुभेच्छा. हॅपी बर्थडे ओ, हॅपी बर्थडे ओ, थँक्यू, हॅपी बर्थडे ओ. बर्थडे मला आवडत नाही, पण बर्थडे मला दुसऱ्यांचे करायला लय आवडतात. दुसऱ्यांचे म्हणजे कोणाचे? तुझे. माझा बर्थडे मला करायला आवडत नाही. खूप जास्त गरम होते. हे तर होतच राहतील. जर आता आम्ही एसीचा वापरतो मस्त. आणि तुम्हाला दुसरी डिश झाल्यानंतर भेटतो. तर चला, आता रात्रीचे वाजले आहेत 11. आणि आता जस्ट मी पुरी बनवायला घेतलेली. तेवढ्यात ओजी आठवण झाली. ओजा बोलले आज मी बर्थडे विसरले, कारण की ओजा तर बर्थडे नाही करायचा ना रे. काय बोलतो पसा लवकर बर्थडे करायचा काय. आणि हंशीने मला भारी वाला केक आणले. मी काय नाही आणला. तर चला बघा, मी तर काय नाही आणला, कारण की ओजा माझा बर्थडे नाही. बर्थडे नाही मग कशाला काय आता बोला. आता सांगा मला बर्थडे करायचा नाही म्हणून. तरी पण अंशुने केक आणले म्हणजे कमाल झाली. अंशू केक खावायचा होता म्हणून. कसा केक आणला? अंशू ओपन करतोय केक आणि आम्ही असाच केक कट करतो. ओला केक कटच नाही करायचा म्हणून आम्ही काय आणले बघा. कट करायची गरज नाही. तू गेलेला का? एकटा गेलेलास? एकटा गेलेला पप्पाला पायनॅपल आवडते. पायनॅपल याच्यात माझं आहे. काय बरोबर सगळे काय बघा सगळे. हा वाटेच आहे का? तुम्हाला काय म्हणते काय आणलं? डोनट तुझा येतो. बड्डे कोणाचा आहे? हा चल ठेव इकडे सगळे. सगळे लावण्याचे राऊंड सारखं बनव. बड्डे मला आवडत नाही.
काय आवडते तुम्हाला? बघा आज कोजागिरी आहे आणि ओचा कोजागिरीलाच बर्थडे आले, तर कोजागिरी आपल्या घरातल्या घरात आम्ही सेलिब्रेट करतो असंच ना. तुमचा बर्थडे करा म्हणजे ते माझा बर्थडे करा म्हणा कंटाळे. आलाच आलाच, आता कोणाचा बर्थडे आला? सुरान सुरान सुरानची पहिला मस्त ओलसे डे गाणे मुला पण आणशू. बर्थडे करायचंच नाही आणि ओला केक पण नाही आवडत. केक पण नको नकोच केला ना. सांगा झोपण काय सांगितलं केक आणायला गेलो तर नकोच बोलतात. केक पेस्ट्री घे होते मला केक कापायचा नाही. केक घ्या कापा चला. चला 1 2 3 केक कापायचा नाही ना. हॅपी बर्थडे टू यू. थैंक यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गए. तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरजू. हैप्पी बर्थडे टू यू. पप्पा बोला तू. हैप्पी बर्थडे टू यू. आहो बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरजू. हैप्पी बर्थडे टू यू पापा. हैप्पी बर्थडे टू यू पापा. हैप्पी बर्थडे टू यू. आहो हैप्पी बर्थडे टू यू. अरे मी हाय कोले चले लागले नमच के मारे. बघा आमचा बर्थडे कसा सस्ते में. केक नाही, गिफ्ट नाही, गिफ्ट नाही, पार्टी नाही, बरोबर. मला बर्थडे आवडतच नाही ना. आता कोण बर्थडे येणार आहे? माझा. माझा बर्थडे बघा. माझा बर्थडे ओ बर्थडे नाही करत कधीच. कुठल्याच वर्षी बर्थडे नाही करत. केक जबरदस्त आणते कधी पण. गेल्या वर्षी जबरदस्त आणेल ना. ओला बर्थडेच नाही आवडत तरी पण आपण केक कापतो. पण या वर्षी तर केक पण नको सांगितलं ओनी. पेस्ट्री ओची इच्छाच नाही. केक हा आम्हाला केक नाहीच. मला तर केक मला केकच नाही आता आवडत. मला आवडते. मला तर केकच नाही आवडत. बिलकुल नाही केक आवडत. याला आवडत म्हणून आम्ही आणतो केक आता घरात. तर चला आता नेक्स्ट. आता जरा वेळा मध्ये 12 वाजले. तिला 11:30 वाजलेत. तर पटकन मस्त आता ना पुरी बनवते. आता ओचा बर्थडे बघितला जाणार. असंच केक कट नाही केला फक्त पेस्ट्रीज भरवली ओला. तर नक्कीच सांगा छोटासा बर्थडे कसा वाटला. छोटासा बर्थडे चला. आपली इकडे होते मस्त गरम गरम पुरीची तयारी. आणि इकडे बघा मस्त दूध आणलं आहे कोजागिरीसाठी. आपल्याला दूध टाकायचं. मस्त गरम करून घेते दूध. आता टाइम आहे खूप. अर्धा तास आहे ना अजून. 15 मिनिट होईल का? ठीक आहे. आपल्या काही तेवढा नाही असंच आहे ना साधा ना. दूध टाकून घेतलं आता मी मस्त छान. दूध आणि पुरी आणि श्रीखंड आहे मस्त आपल्या फ्रीज मध्ये. बघा ओझा असाच केक कट केला आम्ही घरातल्या घरात साधा सुद्धा ना. आता मस्त आपण बघा पुरी उतरूया. पुरी उतरून ते पण खायचं होतं केकांची म्हणून आवडत नव्हतंच
आता एका याच्या किती बनतात बघू आपण. आता पायापाडापुरता बसू तिला आम्हाला एवढ्याच. आता नंतर खायला जेव्हा लागतील तेव्हा मी आमच्याला करेनच नंतरला परत वाटल्यास तर. आता प्रेस नाही झाला व्यवस्थित, त्याला प्रेस करायला लागेल डबल. जरा ह्याला धार लागते अशी आणि बघा एक मिनिट गेली. चला आता बघा पुढे. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या पुढे कशा असतात. पाच टक्के पाच भेटत एखादी पुरी नंतर पाच टक्के ना कमी. कशी वाटली आपली पुरी? टमटम फुलणारी माझी पुरी बघा. माझ्यासारखी आहे ना बोली का कशी टमकन फुलली. टमपन फुलणारी वापस गेली त्याला. बघा अशा किती पुऱ्या बनवल्या मी. बघा टम फुगलेल्या पुऱ्या बघा माझ्या. टम फुगलेल्या पुरी बघा बघा किती पुरी वापर. बघा पुऱ्या किती झाल्या. चला 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 मस्त आपलं दूध झालेलं आहे गरम. तर चला आता आपलं सर्व रेडी आहे. तर तुम्हाला दाखवते मी आता काय काय मी तयार केलेले आहे ते. चला आता मस्त मी ताट वगैरे सगळं रेडी केला. पण आता गॅलरीमध्ये दोन्ही चेक केला मी हॉलच्या आणि बेडरूमच्या. तर चांदोबा काही आला नाही अजून, म्हणजे चंद्र काही अजून आलाच नाही, दिसतच नाही. तर आता ओ खाली गेलेत बघायला ग्राउंडला. आता रात्रीचे 12 पण वाजले आणि झोप पण आले खूप. तर बघूया आता आला असेल तर मग ठीक, नाही तर मग असंच आम्ही गॅलरीतून पाया पडून घेऊ. चला बघूया आता ओ काय बोलतात आल्यानंतर सांगते तुम्हाला मी. आता आम्ही डायरेक्ट खाली चाललो कारण की इकडे बघा तिथे बघा चांदोबा आले चंद्र मस्त. कारण की तिथून दिसत नाही वरून ना आपल्या गाडीतून. इथे क्लिअर आहे बघा. झूम करून घेते बघा. दिसते तुम्हाला? हां दिसत आहे सर. व्हिडिओ मध्ये दिसते की नाही? झूम करून दिसला. तर चला आता मस्त पटकन पाया पडून घेते आले तर इथे ना. चला मेन मस्त चांदोबा दिसला चांगला वाटला.
हे बघ चांगलं आहे ना पाया पडून झाला आता आमचा बघा मस्त आणि आपल्याला शांत पवन दिसला चांदमा चंद्र बघा दुधामध्ये मस्त चंद्र पण दिसते छान सर्वांनी पाया पडून घ्या चला बघा आम्ही आता चालो वरती मस्त आणि मस्त चांदोबाबाच्या पाया पडलो म्हणजे चंद्राच्या चंद्र आला होता तर पाया वगैरे पडून घेतला मस्त इकडे गॅलरीत गेलो तर नाही भेटला त्या गॅलरीत गेलो तरी पण नाही भेटला खाली ग्राउंडला गेलो तेव्हा भेटला बघा ना तो बघायला गेले मस्त तर त्याला मस्त दिसला ते खूप छान झालं भारी वाटला आईचे होते पण नाही आई बोलते आईला तिथून कॉल केलेला आम्ही ना कारण की आईचे डेरीसला पत्रा लागला आणि आम्ही आईचे ते करायचो पहिला मस्त मजा यायची आईचे ते पण तर चला जाऊ दे आता या वर्षी तर नाही जायला भेटला कुठे तर आम्ही खालीच बघितला मस्त वाटला तुम्हाला कसा वाटला मस्त आपला चांदोमामा तुम्हाला कसा वाटला आपला चांदोमा म्हणजे चंद्र तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा छोटस ब्लॉग केला असं सहज रात्रीचा नाईटचा माझा बर्थडे हां धूम ओचा बर्थडे कसा वाटला ते पण सांगा ओला नाही आवडत म्हणून बर्थडे नाही करत ओच्यासाठी ओला नाहीच आवडत बर्थडे म्हणून नाही केला तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग छोटासा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि हां आणखी दिसत नाही आणखी गेला पलायला झोपायला टाईम झाला खूप त्याला सकाळ होटच आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट.